सांगलीचं जर बघितलं तर सांगलीत आलेल्या पुरामुळे अनेक गावं सुद्धा उद्ध्वस्त झालेत. गावाच्या गावं पाण्याखाली गेली. हरिपूर गावालाही पुराचा मोठा फटका बसला. या गावात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. जवळपास एक महिना वीज पूर्ववत होण्यासाठी लागेल. आणि या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी. गेले 8 ते 9 दिवस हरिपूर आणि संपूर्ण परिसर हा पाण्याच्या वेढ्यात होता आणि अनेक घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत, पाण्यामध्ये होती. त्यामुळं विजेचे जे मीटर आहे ते मीटर सुद्धा पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेले आहेत. आणि आता अशा परिस्थितीत एमएससीबी कडून तातडीनं या वीज मीटर बदलून देण्याबाबतची कार्यवाही सुरू झालेली आहे. आपण हरिपूर गावामध्ये आहोत. या हरिपूर गावामध्ये एमएससीबीचे हे महावितरणचे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांकडून जी काही मीटर आहेत, विद्युत मीटर आहेत, जे पूर्ण पाण्याखाली होते किंवा पाण्यामध्ये अडकले होते, हे मीटर दुरुस्त करण्याचं किंवा हे बदलून देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याबाबतच्या सूचना महावितरणकडून देण्यात आल्या आहेत, सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. जे मीटर संपूर्ण पाण्यामध्ये होते ते मीटर शासनाकडून महावितरणकडून विनामूल्य बदलून दिलं जाणार आहे. आणि जे मीटर पाण्याच्या वरती होते किंवा पाण्याच्या खाली होते त्या मीटरबाबत तपासणी केली जाणार आहे. असे मीटर तांत्रिक काय त्रुटी आहेत का, तिथं कुठे शॉक लागतोय का किंवा अन्य काही गोष्टी आहेत का, या सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार आहेत. आणि या सर्व गोष्टी तपासून हे मीटर पुन्हा एकदा बसवले जाणार आहेत. आणि हे काम गतीनं सुरू आहेत. आपल्यासोबत महावितरणचे कर्मचारी आहेत जे आता हे हरिपूरमध्ये काम करत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नेमक्या तुम्हाला काय सूचना आहेत आणि आतापर्यंत किती मीटर तुम्ही तपासलेले आहेत आणि बदललेले आहेत जरा आम्हाला सांगा. आतापर्यंत जी पाण्यात गेलेली मीटर आहेत ती तपासणी चालू आहे. आणि जी बोर्ड हिने पाण्यात जी गेलेले आहेत मीटर ती बोर्डाकडून बदलून मिळणार आहेत. किती तपासले तुम्ही सकाळपासून? किती आता पूर्ववत लाईन चालू फक्त करणार आहे आणि तिथून पुढे मग ह्या कामाला गती मिळेल. किती तपासले आता अंदाजे? आतापर्यंत 150 तपासलेले आहेत. काय वाटते सगळे पाण्याखालचे आहेत? हा सगळे पूरग्रस्त पाण्यामध्ये गेलेले आहेत मीटर. आणि जी मीटर ओपन आहेत म्हणजे जे याला पाणी लागलेलं नाही ती पूर्वत तपासणी करणार आणि मग सप्लाय चालू करणार. साधारण कधीपर्यंत सप्लाय चालू होईल? ह्या गोष्टीला 8 दिवस लागतील. संपूर्ण वीज होय ऑल हरिपूर, ऑल हरिपूर 8 दिवस वीज चालू आज होईल बऱ्यापैकी. आणि जी पाण्यात गेलेले आहेत मीटर ती तपासणी करून पूर्ववत करण्यात येतील. सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, हरिपूर.